शिवार येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक व बायपास दुरुस्तीचे काम तातडीने सुरू शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरुमकार यांच्या पाठपुराव्याला यश सत्यलढा न्यूज चॅनलच्या सविस्तर वृत्ताचे गावकऱ्यांकडून कौतुक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शिवार येथील बायपासवरील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडलेले असून या खड्ड्यांमुळे या चौकात व रोडवर दररोज छोटे मोठे अपघात होत असतात या ठिकाणी वर्षभरात अनेक वाहनधारकांना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे प्राण गमवावे लागले आहेत वाहन चालवितांना या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते या रस्त्यावरील धुळीमुळे या चौकातील व्यावसायिक व नागरिक प्रचंड वैतागले होते या चौकाची व राष्ट्रीय महामार्गाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी या संदर्भातील निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा मुकेश मुरुमकार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार बावीसला दिले होते या गंभीर बाबीची दखल प्रशासनाने सात दिवसाच्या आत न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी निवेदनात दिला होता या गंभीर बाबीची दखल प्रशासनाने त्वरित घेऊन शिवर येथील बायपासवरील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्याच्या कामाला एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार बावीसला सुरुवात केली या रस्त्याच्या कामाचा ठेका इगल इन्फ्रा कंपनीला देण्यात आला असून अतिशय कासवगतीने या रस्त्याचे काम सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरुमकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जलद गतीने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाल्याबद्दल या परिसरातील नागरिक व्यापारी यांनी त्यांचे यावेळी अभिनंदन केले या रस्त्याचे काम उत्कृष्ट होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरुमकार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली तसेच यासंदर्भातले सविस्तर वृत्त सत्यलढा न्यूज चॅनलने प्रसारित करून जनसामान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाला वाचा फोडून शासन दरबारी या परिसरातील नागरिकांच्या भावना अतिशय सुरेख वृत्तांकन करून पोहोचविल्याबद्दल या परिसरातील व्यावसायिक गावकरी मंडळी यांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरुंग यांनी आभार मानले असेच सहकार्य सदैव कायम राहील अशी अपेक्षा त्यावेळी व्यक्त केली या प्रसंगी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रमोद मुरुमकार माजी ग्रामपंचायत सदस्य बंडू धुमाळे शिवसेना विभाग प्रमुख विलास मुंदोकार माधव आंबुसकर योगेश लाहोळकर विकास इंगळे अशोक केकान आकाश गांज आदींसह शिवसैनिक व्यावसायिक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन